आहेत कम्पॅरिझन जिथे आपण करतो आणि नॉन कम्पॅरिझन बेस. कम्पॅरिझन म्हणजेच कुठले बबल सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट, मर्ज सॉर्ट, क्विक सॉर्ट, आता आपण ट्री मध्ये बघितलेले आहे ते हिप सॉर्ट, बरोबर आहे. हे कम्पॅरिझन बेस आहेत. आणि जिथे आपण विदाऊट कम्पॅरिझन करतो ते कुठले कुठले सॉर्ट आहेत त्याला आपण म्हणतो नॉन कम्पॅरिझन बेस. कुठले कुठले आपण नॉन कम्पॅरिझन बेसला आपण दोन सॉर्ट बघितलेत, करेक्ट ऐश्वर्या? कुठले कुठले बघितलेत आपण? काउंटिंग सॉर्ट, करेक्ट, आणि रॅडिक्स सॉर्ट, बरोबर आहे. म्हणजे आठवतंय सगळ्यांना, बरोबर आहे. मग आता हे तर बेसिक कळालंय, कम्पॅरिझन बेस आणि नॉन कम्पॅरिझन बेस. मी सांगते मला त्याच्या बेस्ट केस, म्हणजे तुम्हाला एमसीक्यू ला सर्चिंग सॉर्टिंग रिलेटेड विचारणार आहेत ते कुठले क्वेश्चन, पर्टिक्युलर सॉर्ट स्टेबल आहे का, त्याच्यानंतर त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी काय आहे. टाइम कॉम्प्लेक्सिटी म्हणजे नंबर ऑफ कम्पॅरिझन किती होतात, म्हणजे टाइम कॉम्प्लेक्सिटी बेस्ट केसची, वर्स्ट केसची, येणार लक्षात? या रिलेटेडच तुम्हाला ट्रेस द आउटपुट म्हणजे एमसीक्यूज विचारणार आहे तुम्हाला सर्टिंग सॉर्टिंग सर्चिंग आणि सॉर्टिंगचे. म्हणून आपण आता एकदा हे रिवाइज करून घेतो, म्हणजे तुम्ही फक्त पेपरला एवढं जरी बघून गेला तरी पण चालणार. मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत मला सांगा पटपट. मेथड्स किंवा सॉर्ट, सॉर्ट सर्च आपण ह्याच्यामध्ये सगळं येणार, ठीक आहे. ते बबल्स घेऊया, ठीक आहे. बबल सॉर्ट, बबल सॉर्ट. टाइम कॉम्प्लेक्सिटी मला पटकन सांगायची, बेस्ट केसची आणि वर्स्ट केसची. बेस्ट केस, वर्स्ट केस, बेस्ट केस आणि वर्स्ट केस साठी करेक्ट श्रुती. दोन्हीकडे आपल्याला बबल सॉर्ट मध्ये टाइम कॉम्प्लेक्सिटी जी आहे ही सेमच आहे, एन स्क्वेअर, एन स्क्वेअर. त्याच्यानंतर मला आता सांगायचं हे स्टेबल आहे का इन नॉन स्टेबल आहे, स्टेबल आहे की नाही. हा तू दोन्हीकडे टाइम कॉम्प्लेक्सिटी कन्सिडर करता, इथे ओमेगा आपण कन्सिडर करू शकतो, करेक्ट. हे आपलं काय आहे, स्टेबल आहे. त्यानंतर अजून एक विचारतात इन प्लेस सॉर्ट आहे की नाही. इन प्लेस म्हणजे काय, इन प्लेस सॉर्ट आहे की नाही. इन प्लेस, इन प्लेस, इन प्लेस म्हणजे जेव्हा आपल्याला इन प्लेस म्हणजे काय, जेवढा तुमचा अॅरे आहे त्याला एक्स्ट्रा कुठलीही मेमरी लागत नाही त्याला आपण म्हणणार आहे इन प्लेस सॉर्ट. तर हे जे आपलं सॉर्ट आहे हे आहे आपलं इन प्लेस सॉर्टच आहे, बबल सॉर्ट, बबल सॉर्ट आपलं इन प्लेसच आहे. त्यानंतर नेक्स्ट सॉर्ट कुठलं घेऊयात, नेक्स्ट सॉर्ट इन्सर्शन सॉर्ट घेऊयात का, सांगा इन्सर्शन सॉर्ट पटापट. बेस्ट केस, बेस्ट केस, बेस्ट केस वर्स्ट केस सेम नाहीये इन्सर्शनची. बेस्ट केस एन आणि वर्स्ट केस एन स्क्वेअरच आहे, हे पण स्टेबल आहे आणि हे पण इन प्लेसच आहे, कळालंय. त्याच्यानंतर थर्ड सिलेक्शन सॉर्ट काय करतो बरं, सिलेक्शन सॉर्ट मध्ये. इन्सर्शन सॉर्ट मध्ये काय करतो आपण, पर्टिक्युलर एलिमेंटला आपण त्या प्लेसला एलिमेंट इन्सर्ट करतो. सिलेक्शन सॉर्टला काय करतो, सिलेक्शन सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट. हा माईक ऑन करून सांगा, सिलेक्शन सॉर्टला काय करतो, रिव्हिजनच घेतोय आपण. दोन्हीकडे सेम साईन वापरला तरी पण चालणार आहे, इथे ओमेगा लिहा, बी गो लिहा, चालेल. आता तुम्ही टेबलमध्ये प्रिपेअर करताना, कारण की तुम्हाला एमसीक्यू ला येताना टाइम कॉम्प्लेक्सिटी विचारताना तिथे नॉर्मली ओमेगा हे साईन असतं, कारण तिथे स्पेसिफाय केलेलं असतं बेस्ट केस म्हणून. हा करेक्ट श्रुती, काय करतो आपण, मॅक्झिमम एलिमेंट किंवा तुम्ही मिनिमम एलिमेंट घेऊ शकता, आणि मिनिमम आणि मॅक्झिमम एलिमेंटच्या अकॉर्डिंगली तुम्ही काय करता, सॉर्टिंग करता, त्याला आपण म्हणणार आहे सिलेक्शन सॉर्ट.
बरोबर आहे. मग आता मला सांगा सिलेक्शन सॉर्ट जे आहे हे सिलेक्शन सॉर्ट इन प्लेस आहे की नाही. टाइम कॉम्प्लेक्सिटी सांगा आधी सिलेक्शनची टाइम कॉम्प्लेक्सिटी, बेस्ट केसची टाइम कॉम्प्लेक्सिटी, बेस्ट केसची टाइम कॉम्प्लेक्सिटी बिग ओ एन स्क्वेअर, वर्स्ट केसची टाइम कॉम्प्लेक्सिटी, वर्स्ट केसची टाइम कॉम्प्लेक्सिटी बिग ओ एन स्क्वेअर. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर बबल सॉर्ट आणि सिलेक्शन सॉर्ट मध्ये तुमची टाइम कॉम्प्लेक्सिटी जी आहे ती सेमच आहे. स्टेबल आहे का, स्टेबल आहे का? स्टेबल आहे का? येस स्टेबल आहे. इन प्लेस आहे का? हो इन प्लेस आहे, त्याला कुठली एक्स्ट्रा मेमरी रिक्वायर्ड नसते. त्याच्यानंतर नेक्स्ट मर्ज सॉर्ट, मर्ज सॉर्ट, मर्ज सॉर्टची टाइम कॉम्प्लेक्सिटी मर्ज. आधी आपण क्विक घेऊयात आणि नंतर मर्ज घेऊयात. क्विक घेऊयात आधी, म्हणजे लिहिताना जरा तुम्हाला कळेल की बेस्ट कुठला आहे हे. क्विक सॉर्ट, क्विक सॉर्ट टाइम कॉम्प्लेक्सिटी बिग ओ एन स्क्वेअर, क्विक क्विक बिग ओ एन स्क्वेअर का एन लॉग एन, एन लॉग एन आहे बेस्ट केसची. बरोबर आहे ऐश्वर्या, बेस्ट केसची एन लॉग एन, ह्याचा बेस असतो टू. आणि वर्स्ट केसची एन स्क्वेअर. स्टेबल आहे का क्विक सॉर्ट? स्टेबल आहे का क्विक सॉर्ट? स्टेबल आहे का? करेक्ट, अनस्टेबल आहे, अनस्टेबल आहे, स्टेबल नाहीये. क्विक सॉर्ट स्टेबल नाहीये. त्याच्यानंतर इन प्लेस आहे का? हो ते आपलं इन प्लेस सॉर्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मर्ज सॉर्ट, मर्ज सॉर्ट बेस्ट केसची टाइम कॉम्प्लेक्सिटी एन लॉग एन, वर्स्ट केसची पण टाइम कॉम्प्लेक्सिटी एन लॉग एन. स्टेबल आहे का मर्ज सॉर्ट? स्टेबल आहे का? येस स्टेबल आहे. आणि इन प्लेस आहे का? तर मर्ज सॉर्ट हे इन प्लेस नाहीये. करेक्ट ऐश्वर्या, कारण की इथे तुम्हाला एक्स्ट्रा मेमरी रिक्वायर्ड होते मर्ज सॉर्टला, कारण की तुम्ही पार्टी वाढ आहे. बरं मला सांगा क्विक सॉर्ट आणि मर्ज सॉर्टला आपण कुठलं टेक्निक अप्लाय करतो? क्विक सॉर्ट आणि मर्ज सॉर्टला आपण इथे या दोघांना कुठलं टेक्निक अप्लाय करतो? मर्ज सॉर्ट आणि क्विक सॉर्टला आपण कुठलं टेक्निक अप्लाय करतो? या टेक्निकला काय म्हणतात? डिवाइड अँड कॉन्कर. तुम्हाला हे पण एमसीक्यूला विचारतात की इथे डिवाइड अँड कॉन्कर कशाला अप्लाय करतात, येते लक्षात? ह्याला आपण डिवाइड अँड कॉन्कर हे टेक्निक म्हणणार आहे. डिवाइड अँड कॉन्कर म्हणजे काय? की इथे आपण जो काही डेटा आहे तो पार्ट मध्ये डिवाइड करतो आणि नंतर आपण त्याचा एकत्र काय करतो, सोल्युशन, जे पार्ट मध्ये आलेलं सोल्युशन आहे ते नंतर आपण एकत्र कंबाईन करतो. हे जे वरचे पाच सॉर्ट घेतलेले आहेत आपण, हे काय आहेत? हे आपले जे सॉर्ट आहेत हे आपले कम्पॅरिझन बेस सॉर्ट आहेत. हे जे आता आपण हे बघितलेले आहेत हे आपले कुठले सॉर्ट आहेत? कम्पॅरिझन बेस. आणि याला करेक्ट, ह्याला पार्टिशियन एक्सचेंज सॉर्ट असं पण म्हणतात, डिवाइड अँड कॉन्कर पण म्हणतात, आणि किंवा यालाच आपण पार्टिशियन अँड एक्सचेंज सॉर्ट असं पण म्हणतो. येत आहे लक्षात? ह्यालाच तुम्ही ऑर करून, ह्यालाच तुम्ही पार्टिशियन अँड एक्सचेंज सॉर्ट असं पण म्हणू शकता. कळतंय? आणि हे जे आत्ता आपण बघितलेले आहेत हे सगळे कम्पॅरिझन बेस्ड सॉर्ट. त्यानंतर नॉन कम्पॅरिझन बेस सॉर्ट कुठले? नॉन कम्पॅरिझन बेस, नॉन कम्पॅरिझन बेस म्हणजे यालाच डिवाइड अँड कॉन्करलाच आपण पार्टिशन अँड एक्सचेंज सॉर्ट असं पण म्हणतो ग. श्रुती, सृष्टी, हे सगळे कम्पॅरिझन बेसच आहेत ना हे वरचे. आता आपण नॉन कम्पॅरिझन बघतोय. सृष्टी काय डाऊट आहे? काउंटिंग सॉर्ट, टाइम कॉम्प्लेक्सिटी, काउंटिंग सॉर्ट, हा काउंटिंग सॉर्टचे टाइम कॉम्प्लेक्सिटी
बेस्ट केसशी, वर्स्ट केसशी. एन आणि के काय असतात? एन म्हणजे काय आणि के म्हणजे काय? एन म्हणजे काय आणि के म्हणजे काय? माईक ऑन करून बोललात तरी चालेल. एन म्हणजे काय आणि के म्हणजे काय? के मीन्स रेंज ऑफ व्हॅल्यूज, बार आठवते. बार वर्स्ट केस बेस्ट केस झाली आणि एन फॉर नंबर. ठीक आहे, वर्स्ट केस चे टाइम कॉम्प्लेक्सिटी. वर्स्ट केस चे टाइम कॉम्प्लेक्सिटी एन प्लस केस आहे दोघी दोन्ही ठिकाणी टाइम कॉम्प्लेक्सिटी. रॅडिक्स सॉर्टचे टाइम कॉम्प्लेक्सिटी हा, आणि वर्स्ट केसची, वर्स्ट केसचे टाइम कॉम्प्लेक्सिटी. बी गो ऑफ एन प्लस के का एन के? बी गो ऑफ एन प्लस बी, करेक्ट. इंटू लॉग के, म्हणजे इथे के म्हणजे आपला बेस असणार आहे. त्यानंतर हे पण स्टेबल आहे. प्लेस इन प्लेस आहे का? इन प्लेस आहे का? हीच टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे तस्मय. एन प्लस बी, बी चा मिनिंग काय? बेस. तुम्ही कुठला बेस घेत आहे तो. हीच तुम्हाला लिहून दिलेली आहे ना मी टाइम. बायनरी सर्च मध्ये बेस्ट केस केव्हा असते? एलिमेंट इज इन मिडल. बरोबर, जेव्हा एलिमेंट तुमचा पर्टिक्युलर एलिमेंट मिडल पोझिशनला असतो तेव्हा. हा, आता बायनरी सर्चची बेस्ट केसची टाइम कॉम्प्लेक्सिटी ही आहे आणि वर्स्ट केसची काय आहे? लॉग एन. हे लिहून घ्यायची गरज नाहीये तुम्हाला, आहे सगळं तुमच्याकडे हे लिहिलेलं. हा क्वेश्चन कळालाय सगळ्यांना? कुठला अल्गोरिदम स्टेबल नाहीये? तर क्विक सॉर्ट हा अल्गोरिदम स्टेबल नाहीये. त्यानंतर हा सगळ्यात सोपा आहे, कॉम्प्लेक्सिटी ऑफ लिनियर सर्च अल्गोरिदम, टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑफ लिनियर सर्च अल्गोरिदम. नॉर्मली जेव्हा तुम्हाला बेस्ट वर्स्ट विचारलेली नसेल तेव्हा ती वर्स्टचीच असते एमसीक्यूला. पण कुठली आहे? लिनियर सर्च अल्गोरिदमची टाइम कॉम्प्लेक्सिटी. सगळ्यांकडून मला रिप्लाय एक्सपेक्टेड आहे. ऐश्वर्या बरोबर आहे, श्रुती बरोबर आहे, अथर्व आपल्याला लिनियर सर्चची विचारली आहे, बायनरी सर्चची नाही विचारलेली. बरोबर आहे. बिग ओ ऑफ एन, ए ऑप्शन याचा करेक्ट आहे. ए ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. क्वेश्चन व्यवस्थित पूर्ण वाचायचे. पार्टिशन अँड एक्सचेंज सॉर्ट इज कुठला आहे? पार्टिशन अँड एक्सचेंज सॉर्ट, क्विक सॉर्ट, ट्री सॉर्ट, हिप सॉर्ट, बबल सॉर्ट, क्विक सॉर्ट, करेक्ट. यालाच तुम्हाला असंही विचारू शकतात, डिवाइड अँड कॉन्कर टेक्निक यूज द फॉलोइंग सॉर्ट. हेच आन्सर आहे. क्विक सॉर्ट आणि मर्ज सॉर्ट जरी असेल तर ते दोन्ही पार्टिशन आणि एक्सचेंज वापरतात, किंवा त्यालाच आपण डिवाइड अँड कॉन्कर असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग अल्गोरिदम इज ऑफ द प्रायोरिटी क्यू सॉर्टिंग टाइप? बबल सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट, मर्ज सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट. क्वेश्चन नीट वाचा आणि आन्सर द्या. करेक्ट सृष्टी.
दोन टाईपच्या प्रायोरिटी क्यूज असतात, एक असते असेंडिंग प्रायोरिटी क्यू आणि एक असते डिसेंडिंग प्रायोरिटी, बरोबर आहे. मग आता असेंडिंग प्रायोरिटी क्यू मध्ये एलिमेंट जे आहे ते तुम्ही डिलीट करता ना, असेंडिंग ऑर्डरने एलिमेंट डिलीट करता, आणि डिसेंडिंग प्रायोरिटी क्यू मध्ये एलिमेंट जे आहेत ते तुम्ही लार्जेस्ट एलिमेंट पहिल्यांदा डिलीट करता. मग आता इथे प्रायोरिटी क्यू साठी तुम्हाला कुठलं टेक्निक वापरणं सोयीस्कर जाऊ शकतं, तर या केसमध्ये सिलेक्शन सॉर्ट मध्येच आपण एलिमेंट सॉर्ट करताना पहिला एलिमेंट जो तुमचा सॉर्टेड येतो फर्स्ट मॅक्झिमम, सेकंड मॅक्झिमम, थर्ड मॅक्झिमम, बरोबर आहे. म्हणजे आपण पहिल्या इटरेशनला मॅक्झिमम एलिमेंट काढतो, सेकंड इटरेशनला सेकंड मॅक्झिमम एलिमेंट काढतो, म्हणजे इथे आपण कुठलं सॉर्ट युज करू शकतो, सिलेक्शन सॉर्ट. कळालं याचा आन्सर, सिलेक्शन सॉर्ट काय येणार आहे. कळतंय का? रिप्लाय ह्याचा आन्सर काय आहे? डी, सिलेक्शन सॉर्ट. नेक्स्ट क्वेश्चन समजलाय? नेक्स्ट क्वेश्चन श्रुती समजतंय की नाही? श्रुती आज आलीच नाही. प्रेम समजतंय का? नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट स्टेबल सॉर्टिंग अल्गोरिदम. हा पुन्हा रिपीट झाला का? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट स्टेबल सॉर्टिंग अल्गोरिदम. क्विक सॉर्ट रिपीट झालाय हा, बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वाचून घ्या क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग सॉर्टिंग अल्गोरिदम इन इट्स टिपिकली इम्प्लिमेंटेशन गिव्ज बेस्ट परफॉर्मन्स वेन अप्लाइड ऑन एरे which is sorted or almost sorted, maximum one or two elements are misplaced. मग ह्यामध्ये तुमचा जो ऑलरेडी तुम्हाला दिलेला अरे जो सॉर्टेड अरे असेल, तर मग त्या केसमध्ये तुम्हाला कुठला अल्गोरिदम परफॉर्म करणं बेस्ट राहील? क्विक सॉर्ट, हिप सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट, मर्ज सॉर्ट? कुठल्या अल्गोरिदम मध्ये तुमचे नंबर ऑफ कंपॅरिझन जे आहेत ते नंबर ऑफ कंपॅरिझन लेस होतील? म्हणजे एक दोन एलिमेंट तुमचा ऑलमोस्ट अरे सॉर्टेड आहे, ऑलमोस्ट सॉर्टेड आहे, तर त्या केसमध्ये आपल्याला कशामध्ये नंबर ऑफ कंपॅरिझन कमी लागतील, किती लागतील हे नाही विचारलंय. काय येणार आहे इकडे आन्सर याच? नाही नवगणे. बरोबर आहे, इन्सर्शन सॉर्ट. बरोबर आहे ऐश्वर्या, करेक्ट आहे प्रेम, इन्सर्शन सॉर्ट. कारण की इन्सर्शन सॉर्ट मध्ये काय करतो आपण, आपला डेटा जो आहे तो सॉर्ट झाला की आपल्याला एका ठिकाणी आपल्याला सॉर्टेड डेटा मिळतो एका ब्लॉक मध्ये. मग जर इकडचा एलिमेंट तुमच्याकडे जर एलिमेंट असतील, कन्सिडर करा 12, पहिला एलिमेंट आहे 12, त्यानंतर असेल 100, त्यानंतर असेल 200. ह्या केसमध्ये मी चेक करताना हा जर माझा की एलिमेंट असेल तर मी फक्त याच्याबरोबरच एकच नंबर ऑफ कंपॅरिझन करते, आहे की एलिमेंट लेस, मग हा पुढचे एलिमेंट मी चेक करत नाही. असंच आपण याला सॉर्टिंग करतो, म्हणजे इथे नंबर ऑफ कंपॅरिझन तुम्हाला काय लागणार आहे, कमी लागणार आहे. कारण की बेस्ट केसला तुम्हाला टाइम कॉम्प्लेक्सिटी सगळ्यात कमी इन्सर्शन सॉर्टलाच आहे, आणि तुम्हाला इथे क्वेश्चन मध्ये पण तेच दिलेले, डेटा तुमचा आयदर सॉर्टेड असेल किंवा ऑलमोस्ट सॉर्टेड असेल. करेक्ट ऐश्वर्या, कळाले सगळ्यांना याचा आन्सर, इन्सर्शन सॉर्ट काय येणार आहे ते. तस्मय, संस्कृती, सृष्टी समजलाय? वृषाली, वरुण, वैष्णवी घ्यायचा पुढचा क्वेश्चन. हा एकदम सोपा क्वेश्चन आहे. अरेंज द डेटा इन स्पेसिफिक ऑर्डर इज कॉल्ड एज ऑर्डरिंग, सर्चिंग, सॉर्टिंग, लर्निंग. असे सिंपल क्वेश्चन पण विचारले जातील. अरेंज द डेटा इन स्पेसिफिक ऑर्डर इज कॉल्ड एज. करेक्ट ऐश्वर्या, करेक्ट मधुरा,
क्वेश्चन सिक्स मी याची तुम्हाला क्वेश्चन फाईल आणि आन्सर फाईल दोन्ही फाईल्स पाठवणार आहे प्रेम, तुम्ही आता फक्त लक्ष द्या रिव्हिजन कडे. सॉर्टिंग इज कॉल्ड ॲज सॉर्टिंग. अरेंज डेटा इन स्पेसिफिक ऑर्डर इज कॉल्ड ॲज सॉर्टिंग. त्यानंतर नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग डेटा स्ट्रक्चर आर इंडेक्स स्ट्रक्चर. लिनियर ॲरे, लिंक लिस्ट, ए अँड बी, नन ऑफ द अबव. रिप्लाय. विच ऑफ द फॉलोइंग डेटा स्ट्रक्चर आर इंडेक्स डेटा स्ट्रक्चर. विच ऑफ द फॉलोइंग डेटा स्ट्रक्चर इज इंडेक्स डेटा स्ट्रक्चर. बरोबर आहे मधुरा, करेक्ट नवगणे, काय येणार आहे? सृष्टी, अवंतिका, वृषाली, वरुण, प्रेम, साक्षी, कुठला आहे आपला इंडेक्स डेटा स्ट्रक्चर? नाही सृष्टी, तुम्ही इथेच कन्फ्यूज होता. करेक्ट असमय की जेव्हा तुम्हाला, नाही प्रेम, सृष्टी बरोबर आहे, जेव्हा तुम्हाला ऑल ऑफ द अबाव दिसत तेव्हा तुम्हाला असं वाटतं नाही तेच बरोबर आहे, किंवा नन ऑफ द अबाव असेल तर. इथे त्यांनी स्पेसिफिकली विचारलंय इंडेक्स ॲरे. इंडेक्स म्हणजे इथे आपल्याला लिंक लिस्टला इंडेक्स देता येते का? इंडेक्स वाईज तुम्हाला एलिमेंट ऍक्सेस पेज करता येतात का? नाही ना, ॲरेलाच येतात फक्त. बरोबर आहे, त्यामुळे इंडेक्स डेटा स्ट्रक्चर काय आहे तुमचं? तर लिनियर ॲरे. फक्त तुमचा कन्फ्युज होण्यासाठी त्यांनी डिरेक्टली ॲरे नाही म्हटलं, लिनियर ॲरे म्हटलं. कळाले सगळ्यांना? याचा आन्सर ए आहे, ॲरे. नेक्स्ट, इन बायनरी सर्च ॲव्हरेज नंबर ऑफ कंपॅरिझन रिक्वायर्ड फॉर सर्चिंग अँड एलिमेंट इन द लिस्ट इफ एन नंबर इज. म्हणजे बायनरी सर्च मध्ये तुमचे किती नंबर ऑफ कंपॅरिझन होतात? बायनरी सर्च मध्ये तुमचे किती नंबर ऑफ कंपॅरिझन होतात? इन बायनरी सर्च ॲव्हरेज नंबर ऑफ कंपॅरिझन इज रिक्वायर्ड. नंबर ऑफ कंपॅरिझन म्हणजेच टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे ना आपली. नंबर ऑफ कंपॅरिझन म्हणजेच प्रेम टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे. बायनरी सर्च ची टाइम कॉम्प्लेक्सिटी काय आहे? लॉग एन बेस टू. ऑप्शन काय याचा? करेक्ट, लॉग एन. म्हणजे तुम्हाला येतंय सगळं. आता तुम्ही मला सगळ्यांच्या टाइम कॉम्प्लेक्सिटी पण बरोबर सांगितलं, पण एमसीक्यूच्या वेळेस कन्फ्यूज होऊ नका. याचा आन्सर काय येणार आहे? लॉग एन. समजलंय सगळ्यांना? सृष्टी, अवंतिका, मधुरा, संस्कृती, वरुण, वृषाली. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग अल्गोरिदम डज नॉट डिवाइड द लिस्ट. विच ऑफ द फॉलोइंग अल्गोरिदम डज नॉट डिवाइड द लिस्ट. नाही नाही, तेव्हा माझा मोबाईल स्विच ऑफ असणार आहे. करेक्ट, याचा आन्सर काय आहे? लिनियर सर्च. लिनियर सर्च, सृष्टी, बायनरी सर्च नाही येणार. आपण डिवाइड अँड कॉन्कर बायनरीला पण अप्लाय करतोच ना. आपण ॲरे जो आहे तो हाफ मध्ये डिवाइड करतो. लिनियर सर्च. त्याच्यानंतर नेक्स्ट, फॉर इम्प्लिमेंटिंग रिकर्सिव्ह फंक्शन इन अ डेटा स्ट्रक्चर यूज. इथे माझ्याकडून चुकून मी आन्सर इथे घेतलेलं आहे. काय येणार आहे? म्हणजे मी वेगळ्या दोन पीडीएफ बनवल्या तुम्हाला एक सेंड करण्यासाठी आणि एक इथे स्टॅक. बरोबर आहे. नेक्स्ट,
विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट एप्लीकेशन ऑफ स्टैक डेटा स्ट्रक्चर. यातलं स्टॅकचं कुठलं ऍप्लिकेशन नाहीये. करेक्ट करेक्ट सृष्टी करेक्ट तस्मय. नाही बॅक ट्रॅकिंग आहे स्टॅक मध्ये, स्टॅकचं ऍप्लिकेशन आहे बॅक ट्रॅकिंग. असिंक्रोनस डेटा ट्रान्सफर, असिंक्रोनस डेटा ट्रान्सफर हे स्टॅकचं ऍप्लिकेशन नाहीये. नेक्स्ट, द फॉलोइंग सॉर्टिंग अल्गोरिदम मेंटेन टू सब लिस्ट. म्हणजे कुठल्या अल्गोरिदम मध्ये आपण अरे जो आहे तो दोन लिस्ट मध्ये वगैरे डिवाइड करतो, एक त्यातली लिस्ट आपली काय असते सॉर्टेड आणि दुसरी सॉर्ट होणार असते. कुठलं? सिलेक्शन सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट, मर्ज सॉर्ट आणि ए आणि बी दोन्ही. काय येणार रिप्लाय? काय येणार आन्सर? ए आणि बी. करेक्ट प्रेम, ए आणि बी दोन्ही येणार ना. सिलेक्शन मध्ये पण आपला पहिला एलिमेंट सॉर्ट येतो, दुसरा आपला अनसॉर्टेड असतात उरलेली लिस्ट. सिलेक्शन सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट मध्ये कसा करतो ऐश्वर्या? हा मला सांगा हा कोड कसला आहे. ट्रेस करा, एक छोटी लिंक लिस्ट घ्या, 5, 6, 7 ही लिंक लिस्ट आहे. ट्रेस करा आणि मला सांगा हा कोड कसला आहे. रिकर्सिव्ह कोड आहे हा जो कोड आहे. या कोड मध्ये तुमची जी लिंक लिस्ट आहे ही लिंक लिस्ट तुमची रिव्हर्स ऑर्डर मध्ये प्रिंट होईल. रिव्हर्स ऑर्डर मध्ये कशी दाखवते ट्रेस करून लक्ष, तुम्हाला कुठलाही कोड आला की शक्यतो तुम्ही ट्रेसिंग करून बघत जा. आता जास्त काही नोट्स नाही घ्यायचे, 2-3 नोट्स घ्यायचे. त्यांनी इथे आपल्याला काही स्पेसिफाय केलेलंच नाहीये ना की आपल्याला कुठली लिंक लिस्ट आहे ते. आणि इथं पण त्यांनी आउटपुट मध्ये पण आपल्याला काही स्पेसिफाय केलेलं असेल. तुम्ही सिंगल लिंक लिस्ट जरी घेतली तरी पण चालणार आहे. फक्त तुम्हाला ट्रेसिंग साठी आपल्याकडे 8 असेल, 9 असेल, 10 असेल. तर इथे बघा कसं होत आहे की हा हेड इक्वल इक्वल नल आहे का? हा हेड आहे. आता हेड प्रत्येक वेळेस आपण हेडच पास करतोय. आता इथे हेड नल आहे का? नाहीये. मग परत हेच फंक्शन या फंक्शनला कॉल करणार. हेड इज इक्वल टू हेड ऑफ नेक्स्ट इथे गेलं, परत हेड इज इक्वल टू हेड ऑफ नेक्स्ट इथे गेलं, परत आता हेड इज इक्वल टू हेड ऑफ नेक्स्ट इथे गेलं. त्याच्यानंतर आता इथे नल रिटर्न होणार. नल झाल्यानंतर आपण प्रिंट काय करतो? हेड ऑफ डेटा. म्हणजे इथे रिकर्सिव्ह फंक्शन आहे ना, तेच फंक्शन त्या फंक्शनला कॉल करते. म्हणजे इथे प्रिंट होणार 10, त्यानंतर परत प्रिंट होणार 9 आणि त्याच्यानंतर प्रिंट होणार तुमचं 8. आता हे ट्रेसिंग रिकर्सिव्हची कशी होते हे मी तुम्हाला ट्री मध्ये दाखवलेलं आहे. हेच फंक्शन ह्या फंक्शन जाणार कधीपर्यंत? जोपर्यंत लिंक लिस्ट नल होत नाहीये तोपर्यंत. आणि नल झाल्यानंतर आपण रिटर्न काय करणार आहे? तर आपण रिटर्न इथे काहीच करत नाही. म्हणजे इथे आपण इथून आधीच्या रिटर्न म्हणल्यानंतर नुसतं जेव्हा रिटर्न होतं तेव्हा आधीच्या फंक्शनला कॉल जातो. आधीच्या फंक्शनला इथे कॉल गेल्यानंतर जी लिंक लिस्ट आहे ती आपल्याला रिव्हर्स ऑर्डर मध्ये प्रिंट होईल. म्हणजे आधी 9 होईल, त्यानंतर परत त्याच फंक्शन त्या फंक्शनला कॉल केला रिटर्न, परत 9, त्यानंतर 8. म्हणजे 10, 9 आणि 8 असं तुम्हाला आउटपुट येईल रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिंक लिस्ट प्रिंट. सृष्टी, वरुण, वृषाली, संस्कृती, साक्षी, प्रेम. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग अल्गोरिदम इज बेस्ट इफ लिस्ट इज ऑलरेडी इन सॉर्टेड. कुठला अल्गोरिदम बेस्ट असेल जेव्हा तुमची ऑलरेडी लिंक लिस्ट सॉर्टेड ऑर्डर मध्ये असेल तेव्हा?
सगळ्यांकडून रिप्लाय मला एक्सपेक्टेड आहे. कुठला अल्गोरिदम बेस्ट असेल जेव्हा तुमची लिस्ट जी आहे ती सॉर्टेड ऑर्डर मध्ये असेल तेव्हा. फक्त ऐश्वर्या, वरुण आणि सृष्टीनीच रिप्लाय दिला, बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? मर्ज सॉर्ट तर येणारच नाही, कारण की जरी बरं आता ज्यांनी मला क्विक सॉर्ट सांगितलंय त्यांनी मला क्विक सॉर्ट का सांगितलं याचा आन्सर द्यायचा. ज्यांनी मला ऐश्वर्या तू मला क्विक सॉर्ट सांगितलंयस, त्याच्यानंतर संस्कृतीनी बी सांगितलंय, ठीक आहे बी तर येणारच नाही, वरुणनी पण क्विक सॉर्ट सांगितलंय, का बरं क्विक सॉर्ट का सांगितलंय? का सांगितलंस क्विक सॉर्ट, रिझन काय म्हणजे क्विक सॉर्ट सांगायचं? डिरेक्टली टाइम कॉम्प्लेक्सिटी वरून तू जज केलंस. बर अजून कोणाकोणाचं म्हणणं आहे क्विक सॉर्ट येईल? इथे आपला जो आउटपुट आहे टाइम कॉम्प्लेक्सिटी वरनं ठीक आहे तुझं म्हणत असेल तर, पण इथे त्यांनी असं नाही विचारलं की कुठल्या अल्गोरिदमची टाइम कॉम्प्लेक्सिटी सगळ्यात बेस्ट आहे. बरोबर आहे, इथे आन्सर येणार इन्सर्शन सॉर्ट. का? कारण की इन्सर्शन सॉर्टला तुमचा जर डेटा ऑलरेडी सॉर्टेड ऑर्डर मध्ये असेल तर नंबर ऑफ कम्पॅरिझन फक्त एक एकच होतो ना प्रत्येक इटरेशनला, आणि इथं क्विक मध्ये जरी आपला डेटा सॉर्टेड आहे, सॉर्टेड आहे, सॉर्टेड आहे म्हणजे आता इथे क्विकला प्रत्येक वेळेस बेस्ट केस केव्हा येते ऐश्वर्या क्विकला? की जेव्हा प्रत्येक वेळेस की एलिमेंट सेंटरला येतो तेव्हा. म्हणजे तुला आठवत असेल तर मी हे घेतलेलं आहे क्विक सॉर्ट साठी 8 9 2 5 असेल किंवा माझा सॉर्टेड डेटा घेते मी आधी, सॉरी 2 4 5 6, तर या केसमध्ये तुझे हा पहिल्यांदा की एलिमेंट येईल, त्यानंतर हा डेटा सॉर्ट होईल, त्यानंतर परत नेक्स्ट इटरेशनला हा होईल, त्यानंतर नेक्स्ट इटरेशनला 4 येईल. म्हणजे डेटा सॉर्टेड आणि डेटा जर सॉर्टेड ऑर्डर मध्ये असेल आयदर असेंडिंग किंवा डिसेंडिंग मध्ये तरी क्विक सॉर्ट साठी ती बेस्ट केस नसते. इथे आउटपुट काय येणार आहे तुमचं? इन्सर्शन सॉर्ट, कारण की इथे आपल्याला दिलंय की डेटा ऑलरेडी सॉर्टेड ऑर्डर मध्ये आहे. आउटपुट काय येणार म्हणजे ह्याचा करेक्ट आन्सर काय येणार? इन्सर्शन सॉर्ट. कळालं? आणि डेटा सॉर्टेड ऑर्डर मध्ये असेल तरी इथे आपल्या क्विक सॉर्ट मध्ये तुमची कुठली केस कन्सिडर होणार आहे? तुमची इथं क्विक सॉर्ट मध्ये वर्स्ट केसच कन्सिडर होणार आहे. आठवत असेल तुम्ही डायग्राम पण मी तुम्हाला काढून घ्यायला हवी. त्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे तुमचं? याचा आन्सर येणार आहे इन्सर्शन सॉर्ट. करेक्ट आहे सृष्टी. हा प्रेम, काय डाऊट आहे? काय डाऊट असेल तर माईक ऑन करून बोललास तरी चालेल. चालेल, आज आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट उद्याच्याला अजून